बाहुलाई विरुद्ध केरगळ असा हा सामना या ठिकाणी रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. 3 षटकांचा हा सामना असेल. दोन्ही संघांना मी या ठिकाणी सूचित करतो, सामना 3 षटकांचा राहील. गोलंदाजी मार्कवर नितीन गोलंदाजी मार्कवर आहेत. लाजवाब पहिल्या चेंडू वर इरादे स्पष्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवर येतोय हा लाजवाब चौकार आणि चौकाराने मात्र या ठिकाणी सुरुवात केली जाते आहे. बाहुळे या संघाच्या फलंदाजाकडून एक लाजवाब सुरुवात पाहायला मिळते. मनोजच्या बॅटमधून आलेला हा कणकणीत चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. श्री गणेशा होतोय बाहुळे या संघाचा. नितीन याचा पुढील चेंडू. सामना करण्यासाठी पुन्हा एकदा मनोज सज्ज आहे फलंदाजी मार्कवर. चलाल वेळ घेऊ नका, सामना लवकरात लवकर सुरुवात करून घ्यायचंय. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय घोषित क्षेत्रामध्ये गेलेला चेंडू. एका धावीची भर नक्कीच या ठिकाणी गणली जाईल. धाव फलक या ठिकाणी जाऊन ठेपेल आता 5 या धाव संख्येवर. आणि दोन्ही भावांची जोडी नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते फलंदाजी मार्कवर. बऱ्याचशा जोड्या आपण या ठिकाणी पाहतो. इरफान पठाण असेल त्याचबरोबर युसुफ पठाण, दोन या जोड्या आपण पाहतोय. त्याचप्रमाणे पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय एक आणि एकच धाव या ठिकाणी घेतली जाते आणि एका धावेच्या बरी बरोबरच धाव फलक पुन्हा एकदा जाऊन टेपलेला आहे 6 या धाव संख्येवर. तर 6 धावा धाव फलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 6 धावा नक्कीच या ठिकाणी. 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपलाय. चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करून घ्या, वेळ आपल्याकडे कमी आहे, याकडे कृपया लक्ष द्या. नितीन यांचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा लाजवाबाचा फटका. 9 मॅच रनमध्ये पडलेला हा चेंडू पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं जातंय. एका धावेची भर नक्कीच या ठिकाणी गणली जाईल. या एका धावेच्या भरी बरोबरच धाव फलक या ठिकाणी आता जाऊन ठेपलेला आहे 7 या धाव संख्येवर. तर 7 धावा या ठिकाणी धाव फलकावर आहे. नितीन याचा पुढील चेंडू पाहण्यासाठी 4 चेंडू या ठिकाणी झालेले आहेत. पुन्हा एकदा लाजवाब असा फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाठमोरा करेल आणि नक्कीच सुरक्षित क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. धाव फलक 2 ने पुढे सावलं जाईल. धाव फलक आता या ठिकाणी जाऊन ठेपलेला आहे 9 या धाव संख्येवर. तर 9 धावा या ठिकाणी धाव फलकावर आहेत. शेवटचा चेंडू या षटकातील प्रगतीपथावर असेल. शेवटच्या चेंडूसाठी नितीन आता निघतोय गोलंदाजी मार्गवरून आणि व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. अवांतर धावीची भर नक्कीच या ठिकाणी गणली जाते. एक धाव या ठिकाणी ऍड केली जाईल. धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे 10 या धाव संख्येवर. नितीन याचा पुढील चेंडू. पुढे होऊन मारण्याचा प्रयत्न. लाजवाब असा फटका. कोणताही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. 1 बाउन्स येते हे स्टेजला मानवंदना. येतोय हा लाजवाब चौकार आणि या चौकारा बरोबरच धाव फलक आता या ठिकाणी जाऊन ठेपेल 14 या धाव संख्येवर. 14 धावा धाव फलकावर आहेत. तर एका षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. धाव फलकावर धावा आहेत 14. चला पुढील गोलंदाज त्वरित आमंत्रित करायचा आहे. सागर गोलंदाजी मार्गवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी सामना करण्यासाठी. स्ट्राईकला वैभव पाहायला मिळतात. दिशाइन गोलंदाजी मला वाटतं त्या ठिकाणी पाहायला मिळते की काय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. अव्वांतर धावीची भर या ठिकाणी गणली जाते. धाव फलक जाऊन ठेपेला आता 15 या धाव संख्येवर. पुन्हा एकदा सागर याचा पुढील चेंडू. सामना करण्यासाठी वैभव. लाजवाब फटका येतोय. अतिशय उंच गेला चेंडू. क्षेत्रक्षक आहे. क्षेत्रक्षकाच्या वाक्या बाहेर चेंडू. चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय हा लाजवाब षटकार आणि या षटकारा बरोबरच धाव फलक जाऊन ठेपलेला आहे 21 या धाव संख्येवर. वैभवच्या बॅट मधून आलेला कणकणीत षटकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. सागर थोडासा प्रेशर मध्ये नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. सागर याचा पुढील चेंडू. सामना करण्यासाठी वैभव. पुन्हा एकदा लाजवाबाचा फटका. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. निर्धाव चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा लय पकडली आहे सागर याने.
सागर याचा पुढील चेंडू सामना करण्यासाठी पुन्हा एकदा वैभव आणि व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. अवांतर धावेची भर नक्कीच या ठिकाणी गणली जाईल. या अवांतर धावे बरोबरच धाव फलक आता या ठिकाणी जाऊन टेपलेला आहे 22 या धाव संख्येवर. सागर याचा पुढील चेंडू पाहायला मिळतोय आणि घोष क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू एका धावेची भर नक्कीच या ठिकाणी गणली जाते आणि या एका धावे बरोबरच धाव फलक एक ने पुढे सरसावलं जाईल. धाव फलक या ठिकाणी जाऊन ठेपलेला आहे 23 या धाव संख्येवर. तर 23 धावा या ठिकाणी धाव फलकावर आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी संदेश जी सापते या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. उंच गेल्या चेंडू पाहायला मिळतोय, क्षेत्रक्षक खाली आहे, लाजवाब झेल घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळतोय, परंतु कॅच मात्र धरणी मातेला दान केली जाते. तर धावा मात्र या ठिकाणी 2 ऍड केल्या जातील. 2 धावांबरोबरच धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे 25 या धाव संख्येवर. तर 25 धावा दुसरं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर आहे आणि धावा मात्र धाव फलकावर आहे त्या 25. सागर याचा पुढील चेंडू सामना करण्यासाठी पुन्हा एकदा वैभव. लाजवाबाचा फटका, क्षेत्ररक्षक तैनात आणि विकेटचं पतन या ठिकाणी पाहायला मिळत आहे. चला पुढील फलंदाज सोडित मैदानावर पोहोचायचा आहे, वेळ आपल्याकडे कमी आहे. बावळे संघ आपणास विनंती करेन आपला पुढील फलंदाज सोडित मैदानावर येऊ द्यात, वेळ आपल्याकडे कमी आहे, पुढील फलंदाजाला तयार ठेवायचं आहे. अजूनही 2 सामने या ठिकाणी शेष आहेत, कृपया मी आपणास विनंती करेन लवकरात लवकर पुढील फलंदाज मैदानावर येऊ द्या, सहकार्याची अपेक्षा दोन्ही संघांकडून राहील. सर मग बाकी चालेल. तर या ठिकाणी आपण पाहतोय नक्कीच या ठिकाणी सोर एक अस पुन्हा एकदा कार्पेटचा फटका आणि आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. डॉट येतोय हा चेंडू. तर धाव फलक या ठिकाणी आपण धाव फलकावर जाणार आहोत. धाव फलक आहे 25 या धाव संख्येवर. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. धाव फलकावर धावा आहे त्या 25. चला पुढील गोलंदाजाला त्वरित आमंत्रित करायचं आहे, वेळ आपल्याकडे कमी आहे, लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करून घ्या. शेवटचा षटक घेऊन येतो या ठिकाणी आणि यानंतर निजरे संघाचा कर्णधार आणि त्याचप्रमाणे धोंडेवाडी दोन्ही संघांचे कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचायचं आहे. त्याचबरोबर निजरेचा 12 खेळाडू. हा तर लाजवाब असा फटका, उंच गेलेला चेंडू, क्षेत्ररक्षक तैनात, क्षेत्ररक्षकाच्या अवाक्या बाहेरील चेंडू. चला निजरे टीमचे कॅप्टन धोंडेवाडी टीमचे कॅप्टन. पुढचा चेंडू टाकला आहे त्याबरोबरच क्षेत्ररक्षक खाली आहे आणि विकेटचं पतन. चला धोंडेवाडी संघ निजरे संघ कर्णधार लवकरात लवकर समालोचन कक्षामध्ये यायचं आहे आणि त्यामध्येच चालू असणारी जी मॅच आहे त्यांची विजय संघाची चीट या ठिकाणी ठेवलेली आहे. दोन्ही 12 खेळाडू आमच्यापर्यंत आहेत. तर मी नक्कीच या ठिकाणी धोंडेवाडी संघाचा कर्णधार आणि वेळ वाचवण्यासाठी हा एक प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. धोंडेवाडी टीमचा कर्णधार निजरे सिंग टीमचा कर्णधार कृपया आमच्यापर्यंत पोहोचायचा आहे, वेळ आपल्याला वाचवायचा आहे आणि नक्कीच या ठिकाणी ज्या 2 टीम्स मैदानावर आहेत त्यांचे 12 खेळाडू आमच्यापर्यंत आहे, त्यांच्या समवेत या ठिकाणी चीट उडवली जाईल. पुन्हा एकदा लाजवाब असा फटका, उंच गेला चेंडू, क्षेत्ररक्षक खाली, विकेटचं देखील या ठिकाणी पतन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. समालोचन कक्षाकडे यायचं आहे धोंडेवाडी संघ, या कृपया या ठिकाणी यायचं आहे. निजरे सिंग टीमचा कर्णधार, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल, निजरे संघ कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे, कृपया
किरण शेलटकर माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया आपण या ठिकाणी या, या ठिकाणी चीट उडवली जाते। निजरे संघ कर्णधार कृपया आमच्यापर्यंत येऊ द्यात। सूरज याचा पुढील चेंडू आणि व्हाइट बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय आणि नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय की अतिरिक्त धाव या ठिकाणी घेतली जाते। धाव फलकावर आपण या ठिकाणी जाऊया। धाव फलक आहे 32। हा बरोबर, पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय घोषित क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू, पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय। तर या ठिकाणी आपण पाहतोय सूरज एक लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते, परंतु थोडस दिशाहीन गोलंदाजी आतापर्यंत आता आपल्याला पाहायला मिळाली। तर या ठिकाणी लाजवाबाचा फटका पाहायला मिळतोय, येतोय हा लाजवाब खणखणीत षटकार। चला निजरे संघ आपल्याला शेवटचा कॉल असेल, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर नाही तर चीट उडवण्यात येतील आणि जो काही निर्णय असेल तो आपल्याला मान्य करावा लागेल। निजरे संघ कर्णधार त्वरित आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे, अन्यथा तर या ठिकाणी डॉट आपल्याला चेंडू पाहायला मिळतोय। निजरे संघाचे कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत तर चीट या ठिकाणी उडवली जाणार आहे। कोण या ठिकाणी फायनल मध्ये प्रवेश करेल ते नक्कीच, तर 40 धावा झालेले आहेत आणि 41 धावांचं आव्हान असणार आहे। हा सर काय बोलतोय बघा ना, डिक्लेअर ना सर शेवटची, हा घेतले घेतले सर। कोण? अच्छा ठीक आहे, तर या संघामध्ये जो विजयी संघ असेल तो डायरेक्ट फायनल मध्ये प्रवेश करणारा संघ असेल। एक सुवर्ण संधी आहे, 40 धावा धाव फलकावर आहेत आणि 41 धावांचं आव्हान या ठिकाणी असणार आहे। तर यांचा टॉस घेतला जाईल आणि या पुढील समालोचनासाठी नक्कीच या ठिकाणी निजरे आणि धोंडेवाडी या दोन्ही संघांमध्ये टॉस होईल आणि आता चालली असलेल्या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल त्या संघाला या ठिकाणी फायनल मध्ये प्रवेश मिळालेला आहे। तर नक्कीच दोन्ही संघाला समान संधी आहे। धन्यवाद संतोष दादा पवार साहेबांना विनंती करतो की आपल्या हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा खेळ करत आहे। आपण टॉस का बॉस मध्ये या सेमी फायनल क्रमांक आपण या ठिकाणी श्रीदत्त चषक 2024 मध्ये पाहतोय। निजरे विपक्ष धोंडेवाडी संघादरम्यान सेमी फायनलची मॅच या ठिकाणी रंगणार आहे। साहेबांच्या हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल, दोन्ही संघादरम्यान नाणेफेकीचा कॉल केला जाईल। टॉस निजरे संघ कॉल करतोय, साहेबांच्या हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल केला जातोय। टेल कॉल आहे इथे मात्र हेड आलाय। धोंडेवाडी संघ या ठिकाणी टॉस जिंकलाय, या ठिकाणी आपला निर्णय काय असणार आहे लगेच सांगा। साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय, साहेबांना विनंती करतो या आपण मुख्य व्यासपीठावरती दिलगिर व्यक्त करतो। निवृत्ती सर चांगल्या प्रकारे नियोजन चाललेलं आहे आणि अशीच आयोजकांना विनंती करेल की आम्हाला संधी देत राहा आणि आमच्याकडे जे सहकार्य लागेल ते मी टीमच्या वतीने 100% करण्याचा प्रयत्न करेल। नक्की टॉस जिंकला, सेमी फायनल क्रमांक एक आपण पाहणार आहोत आणि टॉस जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असेल तो आम्हाला सांगा। एक दोनच मिनिटात कळवतो, एक दोन मिनिटं चर्चा करू शकतो। नियोजन चांगलं आहे एवढं काही लगेच सांगायचं नाही। चला मॅच सुरू करून घ्यायची आहे, वेळ कमी आहे आपल्याकडे। मी पण सांगितलं असतं टॉस मित्र पाडतो आपण YouTube लाइव आहे, थोड्या वेळाने काय सांगतो एवढं काय ते चला लवकर आपण आपला निर्णय सांगायचा आहे, विनंती असणार आहे। टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल आपण लगेच सांगा। गोलंदाजी आहे मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत। या ठिकाणी निजरे संघ आपल्याला प्रथमतः फलंदाजी करायची आहे। काय सांगाल सूर्यकांत या ठिकाणी आपण या आयोजनाबद्दल दोन शब्द? आयोजन तर फारच सुंदर आहे, श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंह क्रिकेट असोसिएशन जावली
आणि श्री दत्त क्रिकेट क्लब करंडी यांनी चांगलंच नियोजन केलंय आणि जेवढी मेहनत त्यांनी त्या गावाने घेतली त्यांचं सर्वांचं अभिनंदन. नक्कीच दोन्ही संघांना आपण सेमी फायनल साठी बेस्ट ऑफ लक देऊया आणि मॅच ही अगदी रंगतदार आपल्याला सेमी फायनल दोन्ही संघांमध्ये पाहायला मिळेल. साहेबांना विनंती करतो की आपण देखील व्यासपीठावरती स्थानबद्ध व्हायचं आहे. मॅचच्या दिशेने जाऊया. ज्या ठिकाणी मायक्रोफोन होती आपल्याला आवाज मिळेल ऐकायला रायगड तालुक्यातील आपण रायगड असोसिएशन मधील एक बुलंद आवाज आमचे साथी समालोचक अर्थातच विनोदजी जाधव सरांकडे जाऊया. धन्यवाद. प्रशांतजी जुनगेरे साहेब यांचं देखील या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती शुभागमन झाले. स्वागत आहे आपलं या आपण मंचावरती आक्रमण केलं. या चेंडूवरती मिळतील ते मात्र चार दबा. चौकार येईल त्या मात्र चार दबा. इफ डिलाय श्रीकांतजी लोखंडे साहेब यांना देखील विनंती करतो. या आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक स्वागत आगतम स्वागतम आणि सुस्वागतम मोस्ट वेलकम. स्पर्धा आपण पाहतो. स्पर्धा आपण पाहतोय मानाची मनमनाची प्रतिष्ठेची आपण पाहतोय. करंडी मेढा गावची चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रंगलं गेलंय. एफर्ट मात्र दिला जातोय. चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. चेंडू द्या चला. पहिले षटक आहे. नवीन चेंडू द्या. न्यू बॉल द्या. न्यू बॉल धाबा झाली ते मात्र धावपालकावरती आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं आपण पाहू शकता. इथे मात्र धाबा आलं ते मात्र सात धाबा सेवन डन्स आपण पाहतोय. भारताच्या महेंद्रसिंग धोनीचा जर्सी क्रमांक सात द्विधा मनस्थितीमध्ये होता. टीसी की क्रिकेट विश्व आणि निवडलं ते मात्र क्रिकेट विश्व आणि त्या क्रिकेट विश्वामध्ये कधीच अपयशी ठरला नाही. आयसीसीच्या तिन्ही फॉर्मॅटमध्ये भारताला विजय मिळवून देणारा तो पहिला या ठिकाणी कर्णधार ठरला आणि त्याच माध्यमातून आयसीसी 2007 आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी आणि 2011 विश्वचषक ज्याने जिंकून दिला तो महेंद्रसिंग धोनी. धावपालकापती धाबाला त्या मात्र आठ डबा. चांगली कामगिरी चांगला एफोर्ट चांगली दमखम मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दमखम पाहायला मिळते दावेदारी पाहायला मिळते. इथे मात्र धाबा झाला त्या मात्र आठ डबा. सर्वांना हसवा पण कधी कुणावर असू नका. सर्वांचं दुःख वाटा पण कधी कुणाला दुखवू नका. सर्वांच्या वाटेवर दीप लावा पण कधी कुणाचं हृदय जाळू नका. परमेश्वर म्हणतो जे तुम्ही पेराल तेच उगवणार. जे आयोजकांनी पेरलं तेच आज उगवलं. मंचावरती आपण मान्यवर मंडळी पाहताय. ही मान्यवर मंडळींची रेलचेल आपण पाहू शकाल. ही आपल्या आयोजकांची खरी पोचपावती. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. धाबा झाल्या त्या मात्र डॉट चेंडू आला आठ डबा. आत्तापर्यंत आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचा क्रिकेटचा क्लास आपण पाहिला. एफर्ट मात्र दिला जातोय. चांगली कामगिरी आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचा क्रिकेटचा या ठिकाणी परफॉर्मन्स देखील केला जाईल. टेनिस बॉल क्रिकेट या टेनिस बॉल क्रिकेटने या ठिकाणी वेड लावलंय. टेनिस बॉल क्रिकेटने तर मात्र तरुणांना या ठिकाणी पागल करून टाकलंय. आखाती देशांपर्यंत गल्लीपासून दिल्ली दिल्लीपासून राज्यभर आखाती देशांपर्यंत या टेनिस बॉल क्रिकेटनं या ठिकाणी वेड लावलंय. क्रिकेट तरुणांचा ध्यास प्यास जोश आत्मविश्वास जीवन प्रवास ठरलाय तो हा टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम. आज मात्र श्री दत्त चॅलेंजर क्रिकेट क्लब करंडी मेढा आयोजित दत्त चषक 2024 पर्व पहिला. आगतम स्वागतम सुस्वागतम मोस्ट वेलकम. स्वागत आहे मान्यवरांचं व्यासपीठावरील. आक्रमण करण्याचा प्रयत्न हा बाई सबर स्वागत केले. हो हो वन हँड गॅदर केलाय. विकेट मिळते. कॅच ऑफ द मॅच कॅच ऑफ द डे कॅच ऑफ द टुर्नामेंट. एफर्ट दिलाय. चांगली कामगिरी. टीम मीटिंग नकोय. चला या फिल्डिंग लावून घ्या. विनंती असेल चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय. चांगली वेळ चांगली टायमिंग आपण म्हणतोय. वेळ सोडून आपलं असं या जगात कुणी नाही. वेळ चांगली असेल तर सगळे आपले असतात आणि वेळ खराब असेल तर आपले पण परके होतात. वेळच माणसाला आपल्या व परक्याची ओळख करून देते. परंतु इथे टायमिंग प्रॉपर इथे वेळ प्रॉपर आणि एफर्ट मिळवलाय. काय कामगिरी केली आहे. धिमाकदार कॅच घेतले. कॅच ऑफ द मॅच कॅच ऑफ द डे कॅच ऑफ द टुर्नामेंट. काय एफर्ट दिलाय. काय फिल्डिंग केली आहे. धाबा झाले ते मात्र धावपालकाबाबतीत आठ डाबा. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रंगलं गेले. विवेक इंगुळकर सुशांतजी दाटवे साहेब नितीन वेंडे तिन्ही मान्यवरांना विनंती करतो. या आपण मुख्य व्यासपीठाबाबतीत वाईड चेंडू आपण पाहतोय. अतिरिक्त धाव
इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय। विश्वास जेव्हा आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगले घडत असते। हे चांगलं काम केलं करंडी मेळ्याच्या तरुणांनी, करंडी मेळ्याच्या ग्रामस्थांनी, करंडी मेळ्याच्या आयोजकांनी आणि त्याची पोचपावती व्यासपीठावरील मान्यवर मंडळी। नितीनजी वेंदे साहेबांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे आमच्या मंचावरती। आगतम स्वागतम सुस्वागतम। धबा झाले ते मात्र धावपालकाबाबतीत 10-10 1.2 चेंडूचा खेळ संपन्न झाला। आक्रमण केले स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक आहे, मिळतील त्या चेंडूवरती धावा आल्या त्या मात्र 6-10 षटकार। नितीनजी वेंदे साहेबांच्या ठिकाणी सन्मान होतोय। विशाल धुंदे साहेबांना विनंती करतो आपण साहेबांच्या ठिकाणी सन्मान करावा। मयाची उपदार शाल सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करावं। चांगली कामगिरी, विश्वास दिला इथे मात्र चांगल्या पद्धतीचा क्रिकेट आणि तिथे मात्र विश्वासानं धाडलं गेले मैदानाच्या आतमध्ये। धाबा झाले ते मात्र धावपालकावरती 16-10। किंमत पाणी की नाही, प्यास की होती है, कदर मौत की नाही, सास की होती है। प्यार तो बहुत लोग करते दुनिया में, पर किंमत प्यार की नाही, विश्वास की होती है। इथे विश्वास, आत्मविश्वास घेऊन आलाय तो मात्र नितेश। चांगली बॅटिंग करतोय, चांगला एफर्ट देतोय, चांगली कामगिरी करतोय शैलेश नितेश आणि सागर। आता मात्र बाद झालं तर शैलेश नितेश आणि सागर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये। मनोज मात्र चांगल्या पद्धतीचा एफर्ट देतोय। मनोज वरती आक्रमण चढवलंय, टीम मीटिंग नकोय प्लीज, वेळ दौडू नका। चला फिल्डिंग लावून घ्या। इथे मात्र आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये। इथे मात्र 4-10 चौकार येतील, चौकार नशी धावपालकावरती। इथे पाहते धाबा झाले त्या मात्र 14-14 14 डन। चला बेल दौडू नका प्लीज, एफर्ट द्यावा लागेल। स्वयंसेवकांना विनंती असेल, बाउंड्री लाईन्स वरती जा, फक्त 2 मॅच बाकी आहेत। आपली जी 2 दिवसाची मेहनत आहे ती आज फळाला येणार आहे। चांगली कामगिरी, चांगला एफर्ट, चांगल्या पद्धतीचा तिकडे प्रयत्न करा। इथे मात्र आपण पाहतो एफर्ट दिला आहे, क्षेत्ररक्षक येईल, मिसफील्ड होते, सिंगल सिंगल डबल मध्ये कन्वर्ट होईल। 2 धाबांनी धावपालकावरती धाबा आले तर मात्र 16-10। चांगली कामगिरी, चांगला एफर्ट, चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रंगले गेले। चांगल्या पद्धतीचा क्रिकेटचा क्लास इथे मात्र आपण पाहतोय। नितीनजी बेंदे यांचे विशेष सहकार्य आपल्या स्पर्धेसाठी लाभले, त्यांच्या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं स्वागत देखील आपण करूया। दमदार फटका पाहायला मिळतोय, मिळतील त्या मात्र 6-10 षटकार षटकार षटकार। नितीनजी चिकने आणि राजेंद्रजी चिकने स्मार्ट वॉच जे सौजन्य आहेत त्यांना विनंती करतो। या आपण मुख्य व्यासपीठावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय। चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये, अद्याप आपण पाहतोय धाबा झाले त्या मात्र धावपालकावरती। चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहू शकाल। मराठी मातीत जन्म घेतला अभिमान उरी आगळा, शिवचरणावर निष्ठा अर्पितो शिवरायांचा मावळा। धाबा झाले त्या 23-6 चेंडू आणि 18 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये। टीम मीटिंग नकोय, फक्त गोलंदाजाला पाचारण करा। मी पहिलंच म्हटलं, षटक सुरू असताना 2 चेंडू शिल्लक आहेत, नेक्स्ट बॉलर कोण आहे ते तुम्हाला कर्णधाराला निवडायचंय। टीम मीटिंग नकोय, मी अनाऊन्स करतोय, अन्यथा शेवटची मॅच 2 षटकांची खेळावी लागेल। मी पहिलंच म्हटलं, जेव्हा 2 चेंडू शिल्लक आहेत कर्णधारानं गोलंदाजाला निवडायचंय, कारण कर्णधार हा त्यासाठी असतो ज्याच्याकडे निर्णय घेण्याची ताकद असते। चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय। 6 चेंडू 18 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये। राजेंद्र चिकने साहेब यांचं देखील शुभागमन झाले या आपण मुख्य व्यासपीठावरती। आपलं देखील मनपूर्वक स्वागत, आगतम स्वागतम आणि सुस्वागतम, मोस्ट वेलकम, स्वागत आहे आमच्या स्पर्धेमध्ये। एफर्ट दिलाय, क्रिकेटचा क्लास इथे दाखवलाय,
आणि सन्मान्य राजेंद्रजी चिकणे यांच्या ठिकाणी सन्मान होतोय. आनंदाजी शेलर साहेब यांना विनंती करतो, आपल्या शुभासे त्यांना सन्मानित करावं. धाडस तर सगळेच करतात, पण धाडस असे करावे की त्या इतिहासालाही भीती वाटावी. चुकून तो काल समोर आला तर त्या इतिहासाची देखील छाती फाटावी, अशा पद्धतीने धाडस करावं. धाडस करावं लागेल. 6 चेंडू 18 इथे आक्रमण केलंय, धाडस केलंय, धाडसी निर्णय घेतलाय. पहिल्या चेंडू वरती 6 आल्यात, एफर्ट दिलाय, दमदार कामगिरी, दमदार एफर्ट, काय क्वालिटी दाखवली आहे. 5 चेंडू 12 समीकरण बरोबर, 5 चेंडू 12 समीकरण 28 आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानामध्ये रंगले, चांगली कामगिरी इथे आपण पाहतोय. दर्जेदार क्रिकेटचा क्लास आपण पाहतोय, चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय. इथे मात्र हे फळ दिला गेला, हे जीवन हे साप उलझेंगे नाही तो सुलझेंगे कैसे, और बिखरेंगे नाही तो निखरेंगे कैसे. इथे मात्र ताबडतोब फलंदाजी आक्रमण केले. स्टेट ड्राईव्हला क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षण चांगला सिंगल डबल साठी प्रयत्न. धाबाद होईल, आणखीन एक विकेट, दमखम मैदानाच्या आतमध्ये, दमदार क्रिकेटचं इथे मात्र सौंदर्य मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. काय कामगिरी केली आहे, दमकम दाखवली आहे. धाबा दिले ते मात्र 30 4 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर रोहित, चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एफर्ट द्यावा लागेल, चांगलं क्रिकेट मैदानामध्ये आपण पाहतोय. जावली क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा, चेंडू शिल्लक आहे ते मात्र आपण जर पाहिलं तर 4 जिंकण्याची गरज आहे. 11 धाव्यांची वेळ दौडू नका, 4 चेंडू 11 यानंतरची ज्या टीमची फिल्डिंग असेल त्याने 1 मिनिटामध्ये फील्ड लावून घ्या. आपल्याला सेमीफायनल आणि फायनल योग्य वेळेत खेळायचे, अंधार होईल. विनंती असेल 4 चेंडू 11 समीकरण. ना तलवार ठेवतो ना ढाल ठेवतो, मराठी पोरा आहोत आम्ही, अंगात फक्त शिवरायांच्या नावाचा अंगार ठेवतो. एफर्ट द्यावा लागेल, चांगली कामगिरी करावी लागेल, दिमागदार क्वालिटी क्रिकेट खेळावा लागेल, आणि तोच परफॉर्म इथे तुम्हाला दाखवा लागेल. आक्रमण केलंय, ओहो उडवलाय, अडकलाय, लटकलाय, फसलाय. मॅच रंगतदार, मॅच दिमागदार, मॅच रफ अँड टफ, मॅच जगदाच आहेत, मॅच काट्याची, मॅच रोमांचक, संघर्ष काट्याचा, सडे तोड याच वेळी याच क्षणाला याच मिळतीला करावा लागेल. केले ते धाडस, विकेट मिळते, धावा झाले ते मात्र 30 धावा 30 रन्स. 3 चेंडू 11 धावांची गरज, 11 धावा 3 चेंडू. इथे मात्र आपण पाहतोय दत्त चषक 2024 पर्वा पहिला पहिल्या पर्वाला इथे गवसणी घालताना सुरू असलेली ही क्रिकेटची दंगल. मैदानाच्या आतमध्ये रणशिंग फुंकले, गमासान युद्ध सुरू झाले. लढत अस्तित्वासाठी, लढत जिद्दीसाठी, लढत आपल्या विजयासाठी, लढत आपल्या गावासाठी. एका बाजूला बावळे टीम, एका बाजूला बीसीसी खेळगड टीम. 3 चेंडू 11 धावा 11 धावा 3 चेंडू. वेळ दौडू नका प्लीज, पंचापण त्यांना वॉर्निंग द्या, अद्याप सेमी आणि फायनल बाकी आहे. 3 चेंडू 11 धावा कंपल्सरी चेसिंग आपल्या स्पर्धेचा नियम आहे. इथे काय घडते मैदानाच्या आतमध्ये, वाईड चेंडू अप्रतिम क्रिकेट आपण पाहू शकाल. इथे खराब गोलंदाजी, 3 चेंडू 10 समीकरण कंपल्सरी चेसिंग आपल्या स्पर्धेचा नियम आहे. काय घडतं इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये, आसू न होते तो आखे इतनी खूबसूरत नव्हती, दर्द न होता तो खुशी की किंमत नव्हती, अगर मिल जाता सब कुछ केवल चाहने से तो दुनिया में ऊपर आपल्या स्पर्धेचा नियम आहे. एफर्ट द्यावा लागेल, कामगिरी करावी लागेल. हो, एक सिंगल होती दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न, ओहो होप्स डाऊन झाले. काय घडतंय मैदानामध्ये, सिंगल आली आहे. 1 चेंडू 7 धावा कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे.
मी म्हटलं होतं पहिलंच तिथे मात्र चांगल्या पद्धतीचं क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल, परंतु तिथे मात्र काय घडतंय क्रिकेटची मेजवानी किस्मत करवाते कठपुतली, खेल का जनाब वरना जिंदगी के रंग मंच पर कोई भी कलाकार कमजोर नहीं होता, मिट्टी के दीपक साहे जीवन तेल खत्म खेल खत्म त्या पद्धतीने वेळ निघून गेली खेल खेळात झालाय मॅच मात्र आले एंड मोमेंटला एक चेंडू सात धावा एक चेंडू आणखीन एक विकेट इथे मात्र सामना जिंकलाय। तर मात्र एका बाजूला आपण पाहतोय होता केगे टीम एका बाजूला बावळी टीम मॅच जिंकली ती मात्र बावळी टीम ना बावळी टीम च्या ठिकाणी अभिनंदन आणि केगे टीम च्या ठिकाणी कौतुक आपण या स्पर्धेत मनोज ठरलाय सामनावीराचा मानकरी मनोज या आपण आणि केळगे टीमचे शैलेश आणि सागर दोघांना विनंती करतो आपण या केळगे टीमचे सागर आणि शैलेश आणि आत्ताच्या मॅचचा सामनावीर मनोज तिघांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या बघ आपल्याला सामनावीर पुरस्कार देऊ नितेश बेलोशे आपण देखील मुख्य व्यासपीठावरती यायचे नितेश बेलोशे विनंती असेल आपण देखील या नितेश बेलोशे मी ज्या ज्या लोकांची नावं घेतली शैलेश सागर केळगरचे आत्ताच्या मॅचचा सामनावीर मनोज आणि नितेश बेलोशे